सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील चोशीवाड्यात सालादाप्रमाणे यावर्षीही नवरात्रीची तयारी सुरू होती. देवीची स्थापना करण्यासाठी मोठी तयारी तरुणाकडून करण्यात आली होती. स्थापनेसाठी मूर्तीही बराणपूर येथून आणण्याचे ठरले. त्यानुसार त्या ठिकाणच्या कारागिराला पाहिजे तशी मूर्तीची ऑर्डरसुद्धा देण्यात आली. ठरल्याप्रमाणे घटस्थापनेच्या आदल्या दिवशी काही तरुण देवीची मूर्ती घेऊन परतत असताना मूर्ती घेऊन येत असलेल्या वाहनाचा अपघात झाला. या घटनेत देवीची मूर्ती नेमके वाहनात उभ्या असलेल्या संजय कोळी या तरुणाच्या अंगावर पडली. मूर्ती मोठी असल्यानं मूर्तीखाली दबला जाऊन संजय गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं रुग्णालयाकडे नेण्यात आलं. उपचार सुरू होण्यापूर्वीच तरुणाचे प्राणज्योत मावळे. या संपूर्ण घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबावरती दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे.